ते कसं आहे ना, प्रत्येकजण चांदीचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही, तर आता प्रयत्न करतो आहे आपण, तर त्या प्रयत्नांना फळ मिळू दे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भावांनो. तर ही अशी मध्ये मध्ये बंद पडते. तर सगळ्यांना एक खुश खबर देणार आहे मी, एक खुश खबर, तर आपली मोठी राईड लागणार आहे, मोठी राईड, मोठी राईड. मी एक छोट्या घरातून, मध्यम वर्गातून आलेला आहे, तर सुपर बाईक हे माझं स्वप्न आहे, ड्रीम स्वप्न. जेव्हा केव्हा 5-10 वर्षांनी कधी पूर्ण होईल जर तुमचा आशीर्वाद असेल तसा. सो तुम्ही एक्साइटेड आहात का आपली नवीन लॉंग राईड बघायला? अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर ही अशी मध्ये मध्ये बंद पडते. 2-3 वेळा तर मी ठोकता ठोकता राहिलो, पण कसं आहे आता याची सवय झाली आहे, त्याच्यामुळे ते कंट्रोल होते. आणि आपला जो ॲक्सिलरेटर आहे तो मला असा, म्हणजे काय म्हणतात, फास्ट करूनच ठेवायला लागतो आहे RPM मध्ये. तर हे आता मी चेंज करायला जातो आहे सर्व्हिस सेंटरमध्ये. आपलं बोलणं केलं आहे समीरशी आणि तो पार्ट आपल्या 5 वर्षाच्या वॉरंटीमध्ये, आणि एकदा आपण सुरुवातीला चेंज केला होता तर त्याला वर्ष पण नाही झालं. तर आता मी जातो आहे किरण सुझुकी गोरेगावला, कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपली मोठी राईड लागणार आहे. तर सगळ्यांना एक खुश खबर देणार आहे मी, एक खुश खबर, तर आपली मोठी राईड लागणार आहे, मोठी राईड, मोठी राईड. एकदा गाडी चालू असेल तर काय प्रॉब्लेम नाही वाटत, जेव्हा ट्रॅफिकमध्ये स्लो होते ना ते आपोआप बंद पडते. आणि हा व्हिडिओ मी आधीसुद्धा बनवला होता सुरुवातीला, एक दीड वर्ष आधी. आणि हा सुझुकीमध्ये मेन प्रॉब्लेम आहे, तर ज्याच्या कोणाकडे सुझुकी बर्गमॅन असेल, सुझुकी ॲक्सेस असेल, अरे चल ना काय टाइमपास रमत, कपल लोक चिपकून चिपकून चालतात. पळण्यामध्ये तर मस्तच आहे, आणि त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की मध्ये मध्ये बंद पडते. तर ती स्टेपर मोटर जी काही आहे ती चेंज करायची आहे, तो पार्ट आपल्याला चेंज करायचा आहे AMC मध्ये. कारण जशी आपण खुश खबर म्हटले तो अपने नए व्हिडिओज आने वाले है, इसके लिए भाई ने, तुम्हारे भाई ने बीच बीच में व्हिडिओ नहीं डाला क्योंकि प्रिपरेशन है. तर मी आधी म्हटलं होतं की मी अष्टविनायक राईड पुन्हा करणार आहे, तर त्याच्यावरसुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. मी विचार केला नाही आहे, एका ग्रुपमध्ये मी सांगितलं होतं की 10 जणं तरी आपण जाऊया करून अष्टविनायक राईडसाठी. तर आता बघूया अष्टविनायक राईड होईल की अजून आपली नवीन राईड. तर आता नवीन राईडबद्दल सांगू का तुम्हाला, सध्या सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येमध्ये रामलल्लाचं आगमन, रामलल्ला आपल्या घरामध्ये पुन्हा आलेले आहेत. एवढ्या वर्षांचा वनवास करून फायनली रामलल्ला आपल्या अयोध्यानगरीत आलेत, तर त्यांच्या दर्शनाला जायची माझी इच्छा आहे. ते सुद्धा आपल्या रुस्तमला घेऊन, म्हणजेच आपली राईड कोणती लागणार आहे ते तुम्ही समजला असाल. सो तुम्ही एक्साइटेड आहात का आपली नवीन लॉंग राईड बघायला? ती जाऊन 1600, येऊन 1600, आणि तिथे 101 किलोमीटर फिरून 3500-3535 किलोमीटरची राईड असेल. तर मुंबई ते अयोध्या 19 किलोमीटर आहे, 1600-1650, आणि आपण डायरेक्ट अयोध्या जाणार आहोत, म्हणजे 1-2 हॉल्ट होतील मध्ये. आणि येताना आणि जाताना एक रूट आणि येताना एक रूट, तो प्रॉपर मी सांगेन. तर माझी खूप इच्छा आहे की अयोध्या राईड करायची, आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा रामलल्लाच्या आशीर्वादाने वाढतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि कोकणातील एक मराठी यूट्यूबर किंवा पहिल्यांदाच स्कूटरवरून मराठी यूट्यूबर जाणार आपण पहिले असू, आणि तो मान आपल्याला पटकवायचा आहे, मला पटकवायचा आहे. आणि तुम्हाला माझ्या राईडद्वारे तुम्हाला पूर्ण जी जर्नी, रोड जर्नी, ती तुम्हाला दाखवायची आहे. तर अशी माझी इच्छा आहे, तर ती इच्छा पॉझिटिव्हिटीने सफल हो एवढंच प्रयत्न करा. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला नवीन व्लॉग बघायचेत का याच्यासाठी सुद्धा कमेंट करा. तर मुंबई ते अयोध्या
अशी आपण राईड करणार आहोत आणि रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत. आणि तिकडे गर्दी तर असणार आहे, बरेच जण म्हणतील आता नको जाऊ नंतर जा, पण कसं आहे ना, एकदा इच्छा झाली, देवाचं बोलवणं आलं तरच तुमचा प्लॅन होतो, तुम्ही कधीही नाही निघू शकत. असं आहे, मी आधी पण बरेच व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की ज्या ठिकाणावर जेव्हा तुमचं नाव लिहिलेलं असेल ना, तेव्हाच तुमचं प्रस्थान त्या दिशेने होणार. आणि हम पोहोच चुके हे सुजुकी सर्विस सेंटर. तर आपल्या गाडीचा जॉब कार्ड बनवतोय, जो स्टार्टर प्रॉब्लेम आहे त्याचा. तर एवढीशी मोटर आपली गाडीचा ॲक्सिलरेटर कंट्रोल करते, बापरे. तर ही आहे ती स्टेपर मोटर. समीर हे काम कैसे करत आहे, घुमते रहते? अच्छा, ये अंदर घुमते रहते, मतलब जब ही स्टार्ट देगा तभी या कंटिन्यू? ये सेंसर है आणि चावी ऑन केल्यावर बोलतंय फिरतं. तर कुणाला याची जास्त माहिती असेल तर नक्की सांगा. तर आता स्टेपर मोटर आता आपली चेंज होते, जी आता मी व्हिडिओमध्ये दाखवली, तर ती एक वर्ष झालं तिला आणि सुजुकीमध्ये हा प्रॉब्लेम येतोय. ही ती मोटर आहे, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की अशी मोटर आहे तशी मोटर आहे असं तसं. तर आता मी जे दाखवलं ना तो पार्ट आहे आणि त्याला सेन्सर कनेक्ट असतं. जेव्हा आपण ॲक्सिलरेटर देतो आणि स्विच ऑन करतो तेव्हा ती आतमध्ये फिरते असं त्याने सांगितलंय. जर या मोटरबद्दल जर तुम्ही मेकॅनिक असाल आणि नॉलेज असेल तर नक्की आपल्या सबस्क्रायबरना कमेंटद्वारे नक्की सांगा की ते मोटर अजून पुढे कसं काय काम करते. तर आता ती आपण चेंज करूया आणि याच्यानंतर डिस्क पॅड पण चेंज करायचं आहे, पण ते 5-10 हजार किलोमीटर झाल्यानंतर ते आपण चेंज करू, कारण आता 3-4 हजार किलोमीटर चालेल, पॅड चालेल आणि जी डिस्क आहे आपली ती आपण एक 5-7 हजार किलोमीटर नंतर चेंज करूया. तर आता जी मोठी राईड लावणार आहे तर त्याच्यासाठी इतका आपण चेंजेस करूया. तर हा नवीन पार्ट आहे, याची प्राइस बघू शकता 1500. तर आपला अंडर वॉरंटी आहे, तर आपण आता चेंज करूया. तर हा आहे नवीन पार्ट, आता टेस्ट करूया. पण आवाज येतो आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे, पण आता लगेच नाही करणार आहे, एक दोन राईड नंतर ते चेंज करूया. पॅड तर ओके आहे, डिस्क पण नंतर चेंज करूया. तर आपलं काम झालेलं आहे, तर बघू शकता आपल्याला फक्त वॉशिंगचे चार्जेस लागले, कारण ती मोटर होती ती अंडर वॉरंटी होती. 218 रुपये आपलं बिल झालं. तर चला आता थोडीशी मोटो ब्लॉगिंग करूया आणि नंतर हा व्हिडिओ एंड करूया. तर आपला झालेला आहे काम आणि गाडी आपण इथूनच वॉश करून घेतली 100 रुपयामध्ये, बाहेर 120 ते 150 रुपये घेतात. तर आपलं काम हो गया आहे, हे आपले भाई लोक ते या लोकांनी आपलं काम केलेलं आहे. तर आता चला, आता हा बघा, आता बंद नाही पडत आहे, ही बंद गेली की बंद, चालू करून फक्त आता ओके झालेलं आहे. चला आता जाऊया घरचा प्रवास, बाय. तर आपली माणसं जोडलेली असतात ना, ती आपल्या गाडीकडे व्यवस्थित असं लक्ष देऊन काम करतात. आपलं 1 ते 1.5 तासात काम झालं, जास्त पण वेटिंग नाही, कारण आज सांगितल्याप्रमाणे 40 गाड्या होत्या आणि 40 गाड्यांपैकी आपल्या गाडीला सुद्धा वेटिंग होता उद्यापर्यंतचा, परंतु सगळं आज दिलं करून. तर साहेब पण व्यवस्थित होते. तर अजून तरी मला किरण सुजुकीमधून चांगला व्यवस्थित असा रिस्पॉन्स आहे. तर तुम्ही पण आलात तर वेळ काढून या. वेळ काढून आल्यामुळे काय होतं, तुम्हाला कळतं की कोणता पार्ट चेंज होतो आहे, ऑइल कसं आहे, ऑइल तुमच्या समोर चेंज केलं तर ते बेटर असतं. तर सुजाण नागरिक, तर हा एक अपडेट झालेला आहे
आता आपल्याला टेन्शन नाही आपल्या नेक्स्ट मोठ्या राईडसाठी. आणि दुसरं म्हणजे आता इथे आपल्याला थंडी खूप आहे, त्याच्या थंडीसाठी आपण इथे हाताला गार्ड लावून घेऊया. आता एक मॅक्विलला पण कवर येतं, तर मॅक्विलचं कवर लावायचं आपल्याला. आणि एक थंडीपासून आता आपण जाणार राईड करत, आपण राईड करत जाणार तर हाताला गारवा लागणार. तुम्ही किती ग्लोव्ज घाला, हात थंड होतात, चिल्ड होतात, त्याच्यामुळे इथे एक प्रोटेक्टर कवर घालून घेऊया, ज्याच्यामुळे जो डायरेक्ट येणारा वारा आहे तो इथे नाही लागणार. बाकी ही विंडशील्ड तर मोठी नाही करायची आहे मला, ती आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे. मागे गणपतींचं काम सुरू आहे, आता गणपती येतील 14 तारखेला. क्या बात, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. आणि मंडळी, जर तुम्ही नवीन कोणतीही गाडी घेत असाल ना, जर कंपनीची वॉरंटी असेल कमी पैशामध्ये, आता हे जे एक्सटेंडेड वॉरंटी होती ते आय थिंक 450 रुपयांमध्ये 5 वर्षाची मिळाली, तर त्याच्यामध्ये ना काही पार्ट आयडेंटिफाय केलेले असतात, तर ते पार्ट्स तुम्हाला रिप्लेस करून मिळतात जर 5 वर्षात कामं झाली तर. आणि फक्त तुमचं जे सर्व्हिसिंग आहे ते आधेमध्ये तरी झालं पाहिजे सर्व्हिस सेंटरमधून, नाही तर फक्त तुम्ही पार्टसाठी आलात ना मग ते थोडंसं हयगय होते त्यांच्याकडून. हो नाही हो नाही, जर तुम्ही रेग्युलर असाल म्हणजे वर्षातून 1-2 वेळा तरी यायचं छोटं मोठं हे करण्यासाठी. आणि जे मेन कोणत्याही गाडीचे पार्ट्स असतात ना, ते ओरिजिनल फक्त सर्व्हिस सेंटरमध्ये मिळतात, बाहेर त्याच्या कॉपीज पण असतात. पण मी मोस्टली जे आपले स्कूटर रायडर्स आहेत, जे आपले मिडल क्लास, आपण जे आहोत मिडल क्लास वर्ग, तर आपल्याला प्रत्येक वेळेस खर्च करणं परवडत नाही, त्यामुळे केला तर एकदाच व्यवस्थित असा खर्च करायचा. कारण मला एक कमेंट आली होती की अगर तू सुपर बाईक लेगा तो तेरे से उतना खर्चा होगा क्या, ये तेरे को बिल बड़ा लग रहा है. अरे तर या ब्लॉगमधून मी सांगतो की भाई मेरे, मी एक छोट्या घरातून मध्यम वर्गातून आलेला आहे, तर सुपर बाईक हे माझं स्वप्न आहे, ड्रीम स्वप्न, जेव्हा केव्हा 5-10 वर्षांनी कधी पूर्ण होईल जर तुमचा आशीर्वाद असेल तसा. ते कसं आहे ना, प्रत्येकजण चांदीचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही, तर आता प्रयत्न करतो आहे आपण, तर त्या प्रयत्नांना फळ मिळू दे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भावांनो. आणि आता छोटी मोठी जी आपली कामं आहेत ती आता पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच राईडच्या आधी. बाकी सगळे ॲसेसरीजपासून सगळं आपल्याकडे रेडी आहे, फक्त एक गोप्रोची बॅटरी घ्यायची आहे, जी आपण भाईंदरला घेतली होती ना, तर त्या बॅटरीचा रिझल्ट मला अजून तरी चांगला आला आहे, तर तशी एक अजून सेफर साईड एक बॅटरी घ्यायची आहे मला, की ही संपत आली तर मग आपण थोडंसं मायूस होतो, तर दुसरी एक बॅटरी घेऊन ठेवूया. तर तो एक खर्च आहे. त्याच्यानंतर एक मॅक्विलला एक नवीन कव्हर आले आहेत, ते मस्त दिसतात लांबून, तर ते लावण्याचा प्रयत्न करेन. आणि हे गार्ड, जे हँड गार्ड आहेत जे थंडीपासून बचाव करतील, तर ते लावूया. बाकी लाईट्स वगैरे तर आपलं सगळं ओके आहे, तर बघूया. होप फॉर द बेस्ट आणि तुमचा सपोर्ट अँड नथिंग एल्स. सो नाव वी आर एंडिंग फॉर द डे. तर थोडंसं इंग्लिश येतं आपल्याला, थोडं बोलू शकतो, पण मराठीमध्ये बोलायला मला खूप आवडतं. बरेच जण म्हणतात की तू व्लॉगिंग अच्छा कर लेता है, हिंदी में करेगा तो बहुत आगे बढेगा, पण ते म्हणतात ना, आपलं रक्त जे आहे मातृभूमीशी जर जोडलेलं असेल तुमचं नातं, तर फॉलोअर्स काय आज ना उद्या वाढतीलच हो, पण आपला जो रहनसहन किंवा ते सगळं आहे ते का बदला. आणि आपल्याला ते पबबीप आवडत नाही, आपल्याला ते भजनाची गाणीच आवडतात, तर ढाकचिक ढुकचिक आपलं कमी असतं. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कधी बघितलं असेल का, बाकी भजनाला ढोलकी वाजवा ते आपलं फेवरेट काम आहे. तर चला, माझी बडबड काय थांबणार नाही, तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपलं काम झालेलं आहे आणि पुढच्या राईडसाठी स्टेटून राहा. तर घेऊया तुमचा या व्हिडिओमधून राम राम.